असं वाटतं ही सगळी मूल्य बदलत आहेत किंवा ती आर्थिक सबला होतीये म्हणून पुन्हा वेगळे नव्याने काही प्रश्न होत आहेत की समाजाला अजून तिच्या करते सवरतेपणाची सवय नाही झालीये म्हणून होत आहेत. काय होत आहे नेमकं? काय होतं, एका बाजूनी स्त्रीचं शोषण होत असताना दुसऱ्या बाजूनी एक ग्रुप आहे तो खूप धडाक्याने पुढे जातो आणि समाजाला या दोन्हीचा समन्वय साधणं फार अवघड होतंय आणि त्याच्यामुळे त्यांना पचतच नाही आहे की स्त्री एक स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःची क्षमता जाणून खूप पुढे जाते, की त्यांना इन्सिक्युरिटीची भावना खूप होते अगदी घरातल्यांच्यापासून, नवऱ्यांपासून आणि इतरही घरातल्या बायकांना सुद्धा इन्सिक्युरिटीची भावना असते. अगदी नोकरी करणारी गृहिणी आणि फक्त गृहिणी असणारी, तिचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे, पण तिथे कुठेतरी मनात कॉम्पिटिशन सुरू होतं आणि मग ते ओढाताण सुरू होते, तुझे हक्क काय, माझे हक्क काय, मग घरात हु इज द बॉस, आणि मग पैसा बोलू लागतो, पैसा बोलायला लागतं. बरोबर. अशा वेळेला मदत देतं म्हणजे कायद्याकडून मदत मिळू शकते, पोलिसांकडून, शासन, शेजारी पाय, म्हणजे नेमकं काय? एखादीने किती सहन करायचं किंवा एखाद्या पुरुषाने सुद्धा किती अन्याय सहन करायचं आणि मग बोलावं, याचं काही 10 वर्ष 5 वर्ष तसा काही फॉर्म्युला म्हणून सांगता येत नाही, कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीच्या लिमिट पर्यंत आहे. तुमची सहनशक्ती अगदी संपली की तर तुम्ही बाहेर येता. पण इथे मी असं नक्कीच म्हणेन की कुठल्याही अन्यायात, पुरुषांनी केलेला असू दे किंवा स्त्रीने सुद्धा केलेला असू दे, 4 स्टेजेस असतात बेसिकली. सुरुवातीला कुरबुरीची स्टेज असते, मग ते जास्ती भांडण व्हायला लागतात, मग एकमेकांच्या बद्दल मनात राग, तिरस्कार, ठसठसायला लागतो, तो बाहेर येत नाही काही परिस्थितीमुळे, की आला तरी तो त्याला तेवढी वाट मिळत नाही, की दुसऱ्या मार्गाने बाहेर येतो, असे अनेक होतात. तिसरा मार्ग होतो, तुम्ही घटस्फोटापर्यंत जाता, तोपर्यंत तुमच्या मनात भरपूर एकमेकांच्या बद्दल तिरस्कार झालेला, कटुस्ता असते. चौथा म्हणजे आत्महत्या करतात किंवा मारतात, मर्डरच होतात, ब्राइट बर्निंग होतं, किंवा असे अनेक प्रकार होतात. तर पहिल्या 2 स्टेजेसमध्ये जेव्हा तुम्ही जागरूक राहून मदत सावरायचा प्रयत्न, तज्ञांची मदत घेतली, तर संसार सुखाचे होऊ शकतात, तुमचं स्वतःचं आयुष्य सुखाचं होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तो अवेअरनेस असणं गरज आहे आणि ते धाडसही असणं गरज आहे. यासाठी फक्त कायदेतज्ञ का, काउन्सिलर, कोणाकोणाची मदत घ्यावी याकडे आपण येऊया, पण तत्पूर्वी एक फोन आहे. डॉक्टर वी स महाजन यांचा रत्नागिरी इथून, बोला. नमस्कार. हॅलो. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. 3 प्रश्न आहेत. हा बोला. पहिला प्रश्न असा आहे की स्त्रीला कायद्याने वारसा हक्क दिलेला आहे, मुलीला मुला इतका हक्क दिलाय, पत्नीला आईलाही हक्क दिलेला आहे, परंतु ती मानसिक तिची अवस्था अशी आहे की मानसिकता तिची अशी आहे, परंपरा आणि संस्कृतीच्या ओझ्याखाली ती हक्क सोड पत्रावर सही करून ती आपले हक्क सोडत असते, म्हणजे कायदा तिला संरक्षण देऊन सुद्धा ती हक्क घेत नाहीये, तर यासाठी काय केलं पाहिजे? दुसरा प्रश्न असा आहे की धर्माच्या नावाखाली आज कायदा स्त्रीच्यावर अन्याय करतोय. उदाहरणार्थ अल्पसंख्याक मुस्लिम स्त्रिया ज्या आहेत ना, जबानी तलाकचा कायदा म्हणा किंवा त्या परवा निकाल झाला 15 वर्षाच्या लग्नाचा जो घे दिला मुद्दा, त्यामुळे तिच्यावर एक धर्माच्या नावाखाली तिच्यावर अन्याय होतो, यात बदल झाला पाहिजे की नाही, आपलं काय मत आहे? आणि तिसरा प्रश्न आहे की काही कायदे स्त्रीला निर्दोष सोडतात आणि पुरुषाला गुन्हेगार ठरवतात, की ज्या गुन्ह्यामध्ये स्त्री तितकीच गुन्हेगार असते, उदाहरणार्थ अडल्ट्री, या अडल्ट्रीच्या कायद्यामध्ये पुरुषाला आणि ते नवऱ्यानं तक्रार केली तर तो गुन्हा ठरतो. तर माझं असं मत आहे की त्याला लोकल स्टँडिंग जी आहे ती कुठल्याही स्त्रीच्या त्या नातेवाईकाला करता आला पाहिजे, अर्जंट त्या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे, असा कायद्यात बदल झाला पाहिजे असं माझं मत आहे. यावर आपलं मत काय आहे? ओके. कायदे बदलायलाही हवेत असं काही वाटत? काही प्रमाणात हवेत आणि तसे बदल घडतही आहेत, पण कायदे हे पॉप्युलर बिलीफनी बदलत नाहीत. जे काय स्टॅटिस्टिकल माहिती मिळालेली असते की कुणा कुठल्या वर्गावर काय अन्याय होतोय, ह्याच्यावरनं त्या कायद्यात अमेंडमेंट येतात किंवा नवीन कायदे होतात किंवा जुने कायद्यातले काही प्रोव्हिजन्स काढून टाकले जातात. आता आपण त्यांचा पहिला प्रश्न होता वारसा हक्काबद्दल होता. त्याच्यामध्ये वारसा हक्कामध्ये कसं होतंय की अजूनही मुलीला आपण लग्न करून दिलं व्यवस्थित की तिचं आपली जबाबदारी संपली, म्हणजे तिचं प्रॉपर्टीमध्ये काही हक्क नाही, अशी एक मानसिकता सगळ्या घरातनं असते, त्यामुळे तिने काही मागायचं नाही किंवा तिचं, पण कायद्याने तिला तो हक्क दिलेला आहे. आता तिने तो हक्क सोडायचा की नाही, तो प्रेमाने सोडायचा आहे किंवा भावाचं कमी आहे म्हणून त्याला माझा आता माझं नीट आहे म्हणून सोडा, किंवा भाऊ माझा दुराऊ नाहीये म्हणून सोडायचा आहे, मुळात त्या भावाला मान्य नसतं की तिला हक्क आहे आणि तो ती मागू शकते. ही मुळातच म्हणजे कायदे आहेत पण मानसिकता आणि कायदे ह्याच्यातली परत तफावत जी मोठी आहे त्याच्यामुळे होतं. मी ह्याच्याही पुढे जाऊन म्हणेन की स्त्रियांना ज्या प्रकाराने संरक्षण दिलं जातंय मोठ्या प्रमाणात, पेपरवर का होईना दिलं जातंय, आणि काही लोक त्याचा फायदा घेतात, नाही असं नाही,
बहुतांशी घेऊ शकत नाही आहेत हीही वस्तुस्थिती. पण त्याच्यातनं जे भ्रूण हत्येचे सारखे प्रश्न उभे होत आहेत की तुम्हाला हुंडा द्यावा लागतो म्हणून तिचं शिक्षण करावं लागतं म्हणून तिचा तुम्हाला काही फायदा नाही असं वाटतं म्हणून आता तर तिला प्रॉपर्टी राईट्स पण मग जन्माला यायच्या आधीच मारा किंवा आले आले मारून टाका असं अशी एका प्रकारची ती मानसिकता होते. मग मुळात परत सगळे जरी संरक्षण असलं तरी बाईच्या जीवावरच समाज उठलेला आहे अशी परिस्थिती होती. त्यामुळे समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही त्याचं महत्व तोपर्यंत त्यांना कळत नाहीये तोपर्यंत हे प्रश्न खूप गुंतागुंतीचेच राहतात. बरोबर. मग याच्यामध्ये विजय मानसिकतेचा व्हावा की कायद्याचा हा पुढचा येतो. पण तत्पूर्वी एक फोन घेऊया पुन्हा. रश्मी यांचा फोन आहे चेंबूर इथून. बोला. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की एका कंबाईंड फॅमिलीमध्ये एका वयस्कर पुरुषाची परिस्थिती कशी असते आणि एका वयस्कर स्त्रीची परिस्थिती कशी असते. कारण का आर्थिक हक्क सगळे पुरुषांकडे असतात. मग एका स्त्रीला खूप वागणुकीमध्ये फरक पडतो. तर असं तुमच्या अनुभवात काय आहे की असं समाजात काय परिस्थिती आहे याच्याबद्दल थोडं विश्लेषण करावं. खूप ट्रिकी प्रश्न आहे आणि उत्तरही त्याचं तसंच असणार आहे. जोपर्यंत बाईवर अन्याय खूप झालेला असतो तोपर्यंत ती बऱ्याच वेळेला एक्सप्लॉयटेड राहते. पण नवरा गेल्यानंतर ती जरा थोडी सुटी होते. कुठेतरी तिला समाधानही वाटायला लागतं की आता मी या जाचातनं सुटले. तिचं वागणं वेगळं होऊ शकतं. ती तरी तिचं आयुष्य काटू शकते. पण जिथे नवरा राहतो आणि बायको जाते अशा पुरुषांचं जरी आर्थिक सत्ता त्यांच्या हातात असली तरी सुद्धा त्यांना खूप जो लोनलीनेस येतो त्याच्यातनं खूप प्रश्न वाढीला लागतात. कोणीतरी आपलं सगळं करतय आणि मग सुनांच्याकडनं आणि सगळ्यांच्याकडनं ही अपेक्षा यायला लागते पूर्ण होत नाही. त्यांना जास्ती एकटेपणा जाणवायला लागतो आणि मानसिक लेवलला हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्या बरोबरीने दुसराही असा रोग असेल की जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वयस्कर एका पुरुषाचा दर्जा आणि वयस्कर बाईचा दर्जा काय असावा. सवय लावलेली आहे इतके वर्षाची त्याच्यावरच आहे असं नाही मी म्हणणार. की माझं असं म्हणणं आहे की जेवढी जनरेशन वयाने मोठी होत जाते तशी यंगर जनरेशन कडनं त्यांना दुर्लक्षित केलं जातं हेही तितकं महत्वाचं आहे. आणि त्याच्यात ती आई असली तरी ती जाच करते असं वाटतं. वडील असले तरी जाच करतं असं वाटतं. पण तिथे सुद्धा आई वडिलांनीही वयस्कर जनरेशननी नवीन त्यांच्या तरुण पिढीच्या मताने जाऊन मी करतो तेवढंच बरोबर आहे आणि मी म्हणतो तेच लाईफस्टाईल आहे आणि तीच तुम्ही माना असं ते प्रश्न सुटत नाहीये. की मला अशी सवय तुम्ही माझ्या तंत्रानेच वागलं पाहिजे असे हे प्रश्न नाही सुटणार आहे. ते दोघांनी जेव्हा बॅलन्स ठेवून एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन पूरक राहिलं तर हे प्रश्न अनेक सुटू शकतात. पण जोपर्यंत ऑटोक्रेटिक वागायचं झालं तर मग हे प्रश्न सगळ्यांनाच भेडसवणारेच राहतात.